विघ्नहर्ता युवा मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मंदिर आणि श्रींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा काल संध्याकाळी सूर्यनगर सावेडी येथे पार पडला. हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज केंद्रे यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि मंदिराचा कलश स्थापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सांगता हरिभक्त परायण सुदाम महाराज दारकुंडे यांच्या प्रवचनाने झाली. त्यानंतर गणरायाची आरती आणि महाप्रसाद असा नियोजित कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी मोलाचे कार्य केले. विघ्नहर्ता युवा मंडळ आणि विघ्नहर्ता महिला मंडळ या दोन मंडळांनी तसेच माननीय नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या सहकार्याने काल सूर्यनगर सावेडी उपनगरात गणपती मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आणि गणरायाची मूर्ती त्यावेळी स्थापन करण्यात आली. अध्यात्माची का गरज आहे आणि आज समाज प्रबोधन करण्यासाठी असे कार्यक्रम व्हावे असे मत हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज केंद्रे यांनी यावेळी व्यक्त केले. आणि सर्वांच्या अथक प्रयत्नातून एवढी मोठी ही मंदिराची वास्तू उभी राहिली. मंदिर उभं राहणं पायापासून पायाभरणीपासून तर शिखरापर्यंत कळसापर्यंत जाणं ही मंदिराची पूर्णता इतकी सहज शक्य नसते. त्यासाठी एक मोठ्यांची आशीर्वाद कृपा असावी लागते. ईश्वरी इच्छा ईश्वरी कृपा याशिवाय या सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. अर्थात आपल्या सर्वांच्या पाठीशी गणरायांची कृपा आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ अनेक संत महंतांचे आशीर्वाद आहेत. आणि तसेच या ठिकाणी आर्थिक बळ शारीरिक बळ या सर्व गोष्टीचं या ठिकाणी आवश्यकता असते. पैसा उपलब्ध करणं ही सुद्धा गोष्ट इतकी सोपी नाही, पण ज्यावेळेला कोणी ते प्रभावी माणसं समोर येतात त्यामध्ये सन्माननीय सुनील भाऊ त्र्यंबके नगरसेवक अहमदनगर यांनीही यामध्ये सहभाग समोर पुढे पुढाकार घेतला आणि त्यामुळे या कार्यक्रमाला थोडंसं वेग येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि मंदिराच्या पायाभरणीपासून हरिभक्त परायण जितेंद्र महाराज शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की महिला वर्गानेही मोलाचे सहकार्य केले ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. आपल्या घरच्या कामकाजामुळे व्यस्त असताना देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. विघ्नहर्ता पावन गणपती मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेले कार्यक्रम आपला विधी हा पूर्ण संपन्न झाला आहे या ठिकाणी असं जाहीर करतो. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खरंच मनापासून धडपडून प्रयत्न करणाऱ्या आपले विघ्नहर्ता भजनी मंडळ महिला मंडळे यांचं पण पुन्हा एकदा स्वागत करतो, यांचं अभिनंदन करतो. खूप त्यांनी सुरुवातीला माझ्याकडे आले होते विधीसाठी पण विचारायला. त्यावेळेस अक्षरशः त्यांनी शब्द वापरला होता की ज्या महिला स्वतःच्या घरातल्या कामासाठी बाहेर पडत नव्हत्या त्यांनी ह्या विघ्नहर्ताच्या मूर्तीच्या प्राणांसाठी बाहेर पडल्या. घरोघरी फिरून त्यांनी वर्गणी गोळा केलेली या त्यांच्या सर्व कर्मासाठी त्यांनी केलेल्या धडपडीसाठी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला त्यांना पूर्ण साथ देणारे आपले नगरसेवक त्र्यंबके सर यांचंही एकदा पुन्हा एकदा अभिनंदन करतो. हरिभक्त परायण सुदाम महाराज दारकुंडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रवचन सोहळ्यात उपस्थितांना इतिहासातील आणि अध्यात्मातील दाखले दिलेत. आणि हे करत असताना हेच करत असताना त्यांचं केलेलं कर्तव्य मोडून काढण्याकरता काही काय निमारत त्या ठिकाणी झुंजार नेतृत्व केलं. पण राजा कधी कुणापुढे डगमगला नाही. वैवर्ष 16 आहे. आपल्या बोरांचा विचार करा. आपले बोर 16 वर्षामध्ये वरत येत नसतात तरी आई वंदिन बाप म्हणतो सुंदर नाचते बरं का पोरग तुम्हाला नाचविन तवा कळत हो. आणि राजाने 16 वर्षामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे. काय प्रतिज्ञा केली? काय प्रतिज्ञा केली? तोरणा किल्ला काबीज करायची. इथे 16 वर्षामध्ये पोराने साईट निर्माण करायची. सायन्स साईड घ्यायची, कॉमर्स घ्यायची, आर्ट्स घ्यायची, कोणत्या साईडला जायचं हा निर्णय 16 सुपुत्राला करायचा असतो. पण नाही दादा, 16 पूर्ण गोवा मावा खाऊन थोकताय महाराज. पण त्याच काळामध्ये इतिहास घडून गेला.
46 बायकांचा छेदछेद करून आलेला अफजल खान स्वतःच्या 46 बायका मारल्या आणि तुळजापूरच्या दिशेनं निघालेला राजा अफजल खान असणारी तुळजा भवानीची मूर्ती पाहिली आणि डोळ्यामध्ये रक्त सळसळ करायला लागलं. अफजल खानानं असणाऱ्या तुळजापूरच्या भवानीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून झालेली होती, पण त्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले. हे मंदिर उभारताना आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींसाठी मदत केलेल्यांचे आभार नगरसेवक निखिल वारे यांनी यावेळी मानलेत. त्याचा पाठपुरावा केला हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आम्ही पाहतो की गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये ज्या ज्या वेळेस येणं होतं प्रत्येक वेळेस एकच मागणी असायची की आमच्या मंदिराचं काय. भूपेंद्र वहिनी समोर असायला लागल्या, वहिनी बरोबर आहे ना, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही देखील मागच्या खऱ्या अर्थाने तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की कसं असतं की चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभं राहिलं की निश्चितपणे आपला पण विकास होत असतो. त्याची सुरुवात मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय संग्रामभाई जगताप हे ज्यावेळेस निवडणुकीत उभे होते त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही या भागामध्ये आपल्यासाठी आलतो व त्यावेळेस मंदिराची सुरुवात संग्रामभाईंनी भरीव स्वरूपाची मदत करून त्यावेळेस केली होती. त्यावेळेस या भागातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या व त्याच्याच पुढे जाऊन संग्रामभाईंना मानणारे कार्यकर्ते आहेत, त्यांनी या मंदिराच्या उभारणीला हातभार लावला आहे. परंतु आज सुरेंद्रनगर परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, निश्चितपणे सांगितलं पाहिजे. बाळासाहेब पवार यांनी या मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमात आणि गणपती मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात झालेल्या कार्यक्रमाची पूर्तता कशी झाली याची माहिती दिली. सहकार्यातून या ठिकाणी हा सोहळा पार पडत आहे. मी प्रथमतः आपणा सर्वांच्या वतीनं प्रभागातील आमच्या सर्व माता भगिनींच्या वतीनं सुनील भाऊ त्र्यंबके यांचे मनापासून आभार मानतो. कारण गेली अनेक वर्षापासून हा भाग या ठिकाणी नव्याने विकसित होत असताना आपण सर्व लोक वेगवेगळ्या भागामधून ग्रामीण भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आपल्या अहमदनगर शहरामधील या भागामध्ये राहायला आली. वेगवेगळ्या जाती धर्माची आपण सर्व लोक या ठिकाणी मोठ्या गुण्या गोविंदाने राहत असताना आपणा सर्वांच्या संकल्पनेतून आमच्या भगिनींच्या मनात असं एक संकल्प निर्माण झाला की आपल्याला या ठिकाणी गणपतीचं मंदिर उभारायचं आहे. आणि त्यांनी देखील आपल्या स्वकष्टातून या ठिकाणी खारीचा काय होणं वाटा म्हणून प्रत्येकाने याला थोडा हातभार लावला. परंतु हे मंदिर अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत या ठिकाणी होतं आणि आत्ताच या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की निवडणुकीच्या आधी सुनील भाऊंनी आपणा सर्वांना या ठिकाणी शब्द दिला होता आणि सुनील भाऊंनी त्यांचा हा शब्द या ठिकाणी खरा करून दाखवलेला. ज्योती काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आपण ज्या प्रकारच्या मंदिराची आशा करत होतो अगदी तशाच प्रकारच्या मंदिराचे काम सुनील भाऊ त्र्यंबके यांच्यामुळे साध्य झाले. आज दिनांक 29/1/2020 रोजी एसटी कॉलनी सूर्यनगर येथे श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या निदर्शनाखाली बालकृष्ण केंद्रे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. संध्याकाळी श्री दारकुंडे महाराज यांचा देखील प्रवचनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला देखील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याबद्दल नागरिकांचं आभार आणि या सर्व कुठलीही गोष्ट आपण जेव्हा अगदी सोप्या पद्धतीने मिळते तेव्हा त्याचा आनंद इतका नसतो जितका संघर्ष केल्यानंतर जे भेटतं त्याचा आनंद असतो. आणि तो आनंद आज आम्हाला या ठिकाणी झाला तो आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही.
बांधकाम अमोल भाऊ धनंद्रे यांनी चालू केलं होतं. काही कारण असतं आमचं बांधकाम पूर्ण बंद पडलं होतं, पण आमची जो गणपतीचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सुनील भोत्रिंबके आले होते. त्यांनी आम्हाला असा शब्द दिला की आम्ही तुमचं बांधकाम पूर्ण करून देऊ, आम्ही त्याच्यामध्ये कोणताही बदल करणार नाही. त्यांचे आम्ही आभार मानतो. स्वप्नातील गणेश मंदिर नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्यामुळे साकार झाल्याने त्यांचा विघ्नहर्ता महिला मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आलाय. योगेश पिंपळे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री गणेशांचा भव्य असा कार्यक्रम पार पडलेला आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी येथे श्री गणेशांच्या आगमनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांच्या मनापासून विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान आयोजित श्री गणेशाच्या कार्यक्रमासाठी सर्व गणेश भक्तांनी आज येथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. सचिन गाडे यांनी आभार मानले. यांच्या वतीने एस टी कॉलनी सूर्यनगर या ठिकाणी भव्य असा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात भव्य असं मिरवणूक, त्यानंतर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम व बाळकृष्ण केंद्र भारतीच्या हस्ते झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद सर्व महिलांचा लाभलेला आहे. मी त्यांना सर्व महिलांचे व सर्व गणेश भक्तांचे आभार मानतो की सर्वांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊन या आमच्या मंदिराची शोभा वाढवली, त्याबद्दल आभार आभार आभार. तसेच उद्या होणारा 30/1/2020 या रोजी साई मंदिर या ठिकाणी हळदीकुंकवाचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. तरी सर्व साई भक्तांना विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.